टॉप 18 प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व प्रत्येक आईचा विश्वास। बंगळुरू मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो, पंतप्रधानांना पाहण्याकरता जमली मोठी गर्दी। जाहीरनाम्यातील बजरंग दलावरील बंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसला नोटीस, कर्नाटक निवडणूक काँग्रेस जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामभक्तांची स्वप्न पूर्ण केली म्हणत गृहमंत्री अमित शहांचा बेळगावीत काँग्रेसवर हल्ला बोल। रावणाची अनैतिक कृत्य संपवण्यात हनुमानाचं योगदान होतं, त्याप्रमाणे कर्नाटकी जनता पीएफआयला प्रोत्साहन देणारी काँग्रेस आणि जेडीएसच्या कृत्यांचा अंत करू शकते, योगींचा हल्ला बोल। काँग्रेसच्या सोनिया गांधी यांचं कर्नाटकातील हुबळी इथं आगमन, जाहीर सभेला संबोधित करत करणार प्रचार। द केरळा स्टोरी चित्रपट मध्य प्रदेशात टॅक्स फ्री, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा। खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉक्टर मेधा सोमय्या यांनी दाखल केलेली अब्रुनुकसानी याचिका, 9 जूनला प्रकरणाची पुढची सुनावणी। गोविंदपुरी भागातील हुक्का बारमध्ये एका अल्पवयीन मुलाची गोळ्या घालून आणि चाकूने हत्या, घटनास्थळी पोलिसांचं पथक दाखल, तपास सुरू। भाईंदरमध्ये ज्वेलर्सला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, सगळी घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती। पुण्यातील वाघोली परिसरात काल रात्री सजावट साहित्याच्या गोदामाला भीषण आग, आगीत तिघांचा मृत्यू, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। पिंपरी चिंचवडमध्ये शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी सर्रास धूम्रपान आणि गुटख्याच्या पिचकाऱ्या, धूम्रपान बहाद्दरांवर कारवाईची मागणी। शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये मोठा जल्लोष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत भरवले एकमेकांना पेढे। मराठा आरक्षणासाठी पिंपरी चिंचवडमध्ये एल्गार परिषद आरक्षणासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा। धुळे महापालिकेतर्फे शहरात नालेसफाईची मोहीम सुरू, पावसाळ्यापूर्वी नाले साफ करण्याचं महापालिकेसमोर आव्हान। वाशिम अमरावती महामार्गाला 2 वर्षातच तडे, मंगळूर पीर ते कारंजा दरम्यान महामार्गावर मोठ्या भेगा, मोठ्या अपघातांची शक्यता। नांदेड जिल्हा परिषदेत सोमवारपासून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुरू होणार, 8 ते 11 मे दरम्यान 11 विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या। एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशाला चावला विंचू, महिलेची प्रकृती स्थिर, विमानात विंचू कुठून आला, तपास सुरू। शाहरुख खानचं चाहत्यांना सरप्राईज, जवान चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, 2 जून ऐवजी 7 सप्टेंबरला होणार प्रदर्शित। नमस्कार, मी सुवर्णा, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या या बुलेटिनमध्ये बघणार आहोत, पण सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस। पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष येऊन गेले, लोकांना विचारून मुंबईचा महापौर बंगला ढापलात का, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल। बारसू रिफायनरीवर राज ठाकरेंचं प्रश्नचिन्ह, कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी विकास कसा करता, राज ठाकरेंचा सवाल।
तुमच्या पायाखालची जमीन निघून जाते तरीही तुम्हाला कळत नाही. नेत्यांचे मित्र कवडीमोल भावाने जमिनी विकत घेतात, कोट्यवधी कमावतात. बारसूवरून राज ठाकरेंनी सुनावलं. पवारांच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांना उकळ्या फुटत होत्या. राज ठाकरेंकडून अजित पवारांची नक्कल. शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता. राजीनाम्यानंतर अजित पवारांची दादागिरी पाहून राजीनामा मागे घेतला. राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला. चार वर्षात समृद्धी महामार्ग तयार, पण 16 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण. काय करतात तुमचे आमदार खासदार? राज ठाकरेंचा सवाल. चोरलेलं धनुष्य घेऊन या, मी मशाल घेऊन येतो. उद्याच येणारं सरकार हे आपलं आणि जनतेचं असेल. उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास. भाजपचा मोठा नीच डाव, गद्दारांकडून पाठीत वार. आपणच शिवसेना असा काहींचा गैरसमज. उद्धव ठाकरे बरसले. काहींना माझ्यावर टीका केल्याशिवाय जेवण मिळत नाही. शिवसेना मोठी करणारी माणसं माझ्यासोबत. उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्ला बोल. हे खोके घेऊन मोकळे झाले. स्थानिकांच्या होकाराशिवाय प्रकल्प होऊ देणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र बारसूत उतरवू. उद्धव ठाकरेंचा इशारा. रिफायनरीसाठी मवियाचा सरकार पाडलं. बारसूबाबत माझं पत्र दाखवून खोटं बोललं जात आहे. बारसूमध्ये सगळे जागा मालक उपरे. उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप. महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांचा उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या स्थितीत हातात बांध शिवबंधन. पंचवीस मिनिटं 50 बातम्यांमध्ये वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करतोय. कोकणी बांधव जोपर्यंत होमणत नाही तोपर्यंत प्रकल्प होणार नाही. कुणाच्या कितीही पिढ्या बारसूत उतरू द्या, संपूर्ण महाराष्ट्र बारसूत उतरेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी सरकारला दिलाय. कोकणी बांधवांच्या मनाविरोधात प्रकल्प रेटणार असाल तर संघर्ष करू असं ते म्हणाले. बारसूत गोरगरीब जनतेवर लाठ्या चालवल्या जात आहेत. घरात पोलीस, गच्चीवर पोलीस. एवढा बंदोबस्त सीमेवर लावला असता तर चीन घुसला नसता असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. प्रकल्प एवढा चांगला असेल तर लाठ्या का चालवता, जनतेत जाऊन सांगत का नाही असा सवाल त्यांनी केला. शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले, पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहेत, ती माझी ताकद आहेत. दुसरीकडे माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींना भाकरी देखील मिळत नसेल अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी महाडमध्ये केली. महाडमधील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर नाव न घेता टीका केली. एकावर दोन फ्री असा उल्लेख करत एका सूक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी देण्यात आली असा टोला त्यांनी लगावला. महाडमधील शिवगर्जना रॅलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी खासदार अनंत गीते यांनी महाडचं नेतृत्व स्नेहल जगताप करणार असल्याची ग्वाही दिली. या मतदारसंघात केवळ शिवसेना ठाकरे गटाचाच आमदार होईल अशी गर्जना यावेळी जगताप यांनी केली. रत्नागिरीच्या सभेतून राज ठाकरेंनीही बारसू इथल्या रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध केला. अशा प्रकल्पांना जमिनी देणाऱ्यांवरही राज ठाकरेंनी टीका केली. ज्या गोष्टी कोकणात आहेत त्यात केरळसारखं राज्य चालू आहे. हे प्रकल्प कधी केरळात गोव्यात जात नाहीत अशी टीका त्यांनी केली. 2007 साली मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू झालं, पण अजून काम सुरू झालं नाही. काय करतायत तुमचे आमदार खासदार? काय करतायत तुमचे लोकप्रतिनिधी? असा सवाल राज ठाकरेंनी केला. त्यात त्याच लोकांना तुम्ही निवडून देत आहात, ते लोक तुम्हाला गृहीत धरत आहेत असं ते म्हणाले. शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता, परंतु अजित पवार त्या दिवशी जे काही वागले ते बघून शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला असावा असं राज ठाकरे म्हणाले. राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवार कार्यकर्त्यांशी कसे वागले ते आपण पाहिलंच आहे, त्यामुळे पवारांनी राजीनामा मागे घेतला अशी टीका त्यांनी केली. बारसूच्या जागेबाबत आधीच्या सहकार्यांनी आपली दिशाभूल केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केसरकर आणि सामंतांवर केला. तर रिफायनरीचा प्रकल्प गुजरात इथल्या
न्या आणि वेदांता फॉक्सकॉन सारखे प्रकल्प महाराष्ट्रात परत आणा असं आवाहन त्यांनी केलं. बारसू प्रकल्पासंदर्भात सगळे एकमेकांशी समन्वय साधून आहेत. आपण जायचं, चार लोकांचं ऐकायचं, आपलं मत बनवायचं असं ठाकरेंचं सुरू आहे. एखादा प्रकल्प येत असेल तर त्याला विरोध करायचा अशी स्ट्रॅटेजी सध्या सुरू आहे. राज्य पेटवायची भाषा ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही असं संजय शिरसाट म्हणाले. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि अनियमितता आहे. सगळीकडे जनता विरुद्ध हुकूमशाही दिसत आहे. बारसू आमच्यासाठी राजकीय प्रश्न नाही आहे. बारसूचा जो प्रकल्प आहे त्याचं प्रेझेंटेशन जनतेला द्यावं, लोकांशी संवाद साधून विकास केला पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. रिफायनरी प्रकल्पामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका नेहमीच बदलत गेलेली आहे. स्थानिक लोकांचं मत जाणून घेऊन प्रकल्पावर विचार केला पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असं मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अहमदनगरमध्ये केलं. बारसू रिफायनरीला स्थानिकांचा विरोध होत असताना सरकारनं त्याचं समाधान करणं आवश्यक आहे, पण लोकांना विश्वासात न घेता प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी केली. तर पवारांचा राजीनामा कायम राहावा यासाठी अनेक जण देव पाण्यात बुडवून बसले आहेत असं ते म्हणाले. बारसू इथं प्रकल्प झाल्यास महाराष्ट्र पेटवून देऊ असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. तुम्ही प्रकल्प इथे व्हावा म्हणून पत्र कशाला दिलं होतं? तुम्ही ठरवाल ते धोरण, तुम्ही बांधाल ते तोरण, असं कसं शक्य होईल असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी ठाकरेंवर निशाणा साधला. लातूरच्या औसा तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीमुळे पिकाचं आणि फळबागाचं नुकसान झालं आहे. आता मात्र उरल्या सुरलं पिकही अवकाळीमुळे हातातून जाईल अशी भीती शेतकरी व्यक्त करतायत. छत्रपती संभाजीनगरच्या वरठाण इथं चक्रीवादळामुळे 130 लिंबाची झाडं उन्मळून पडली. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे सरकारनं पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय. सांगलीच्या माहुली इथं टेम्पो उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या एका जलवाहिन्यांवरील एअरवॉल्व नादुरुस्त झाल्यानं हजारो लिटर पाणी वाया जात आहे. टेम्पो प्रशासनानं तातडीनं एअरवॉल्व दुरुस्त करून पाणी गळती थांबवावी अशी आवश्यकता आहे. माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माथेरानचा दौरा केला. यावेळी आदित्य ठाकरेंनी माथेरानच्या फुलराणीनं अमन लॉज स्थानकापर्यंत माथेरान असा प्रवास केला. आदित्य ठाकरे माथेरान स्थानकावर आल्यावर शिवसैनिकांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ कागवाड या बॉर्डरवर सांगली पोलिसांनी नाकाबंदी लावलेली आहे. या नाकाबंदीमध्ये कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते. सांगलीच्या दासगावात शासकीय नियमाप्रमाणे ठरलेल्या जागेत बांधकाम न करता रस्त्या शेजारी असलेल्या नाल्यावर बांधकाम केल्याप्रकरणी नगरपालिकेनं बांधकामावर हातोडा चालवलाय. तर यासंबंधी ठेकेदारावर पालिकेनं कारवाई केली आहे. वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्ण अभयारण्यामध्ये वैशाख पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या वन्य प्राणी आणि पर्यटकांनी अभयारण्यामध्ये निर्माण केलेल्या पाणवठ्यालगत असलेल्या मचाणावर बसून रात्र जागून काढली. विविध वन्य प्राण्यांच्या हालचालींच्या नोंदी घेत प्राणी गणना केली. कायद्यानुसार शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणं कायद्यानं गुन्हा आहे, पण याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पिंपरी चिंचवड पालिकेची मुख्य इमारत तसंच पालिकेच्या इतर क्षेत्रीय कार्यालयात घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत पेढे भरवत आनंद साजरा केला. पिंपरी चिंचवड शहरात मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत आरक्षणाच्या मागणीकरता तीव्र आंदोलन करण्यात आलं. त्याचबरोबर मागण्या पूर्ण न झाल्यास 1 जूनपासून मंत्रालयात आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा या अधिवेशनाच्या ठरावातून देण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शिरपूर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकरता शहादा संघर्ष समितीनं 8 दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय. त्याच पार्श्वभूमीवर बांधकाम विभागानं या रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केली. जळगावच्या अमळनेर इथं मंगळग्रह मंदिरात राज्य सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. या हेलिपॅडचं भूमिपूजन खासदार उन्मेष पाटील आणि आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. स्वतःचं हेलिपॅड असणारं मंगळग्रह मंदिर संस्थान हे राज्यातलं पहिलं संस्थान ठरलेलं आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे पालिकेतर्फे शहरात नालेसफाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नाल्यांना मोठा पूर आला होता. दरम्यान पावसाळ्याला केवळ 1 महिना शिल्लक असताना शहरातील 20 किलोमीटर अंतराच्या नाल्यांची सफाई कशी होणार असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय.
गोंदियातील बंद झालेल्या मनोहर भाई पटेल इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा निकाली निघाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेते प्रफुल्ल पटेल कुटुंब नियंत्रित गोंदिया एज्युकेशन सोसायटीला आणखी 42 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. अहमदनगरमध्ये सुरू झालेल्या पहिल्या वाळू डेपोमधून 4 दिवसांपासून वाळू खरेदी झालेली नाही. तांत्रिक अडचणी दूर करून ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं वाळू विक्री करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तसंच राज्यातून वाळू माफिया राज संपवण्याला सरकारला यश आलं आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. चंद्रपूरच्या सिंदेवाही शहरालगतच्या स्मशानभूमीमध्ये मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 40 जण जखमी झालेत. शरणावर प्रेत सोडून नातेवाईक आणि नागरिकांनी पळ काढावा लागला. या सगळ्या जखमींना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. भाईंदर पूर्वेतील सुंदर विहार हॉटेलजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला स्कूटी चालकानं धडक दिली. स्कूटीच्या धडकेत पादचारी जखमी झाला तर स्कूटी चालकानं संधी मेहता तिथून पळ काढला. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलीस फरार स्कूटी चालकाचा शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांनी अदानी इलेक्ट्रिसिटीची लाखोंची फसवणूक करून पळून गेलेल्या 3 चोरट्यांना पिंपरी चिंचवड इथून अटक केली आहे. 3 चोरांनी अदानी कंपनीच्या नावानं बनावट स्लिप तयार करून हाय व्होल्टेज वायर चोरली होती. पोलिसांनी आरोपींकडून हाय व्होल्टेज वायर जप्त केली आहे. भंडाऱ्यामध्ये नागपूर रायपूर महामार्गावर राजेगाव वैवाडीसीजवळ टिप्परनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या आगीत ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे तर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर पोलीस चौकीजवळ ट्रेलरचा अपघात झाला आहे. या अपघातात ड्रायव्हर जखमी झालाय. ट्रेलर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला आहे. भाईंदर पूर्वेत प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून शक्ती ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्रयत्न झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. नंदुरबार तालुक्यातील खामगाव या फाट्याजवळ मोटरसायकल आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय. एक तरुण गंभीर जखमी झालाय. जखमी झालेल्या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या लाडक्या नातीच्या वाढदिवसासाठी स्वतः जाऊन गिफ्ट खरेदी केलं. या खरेदीचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. तब्बल 70 वर्षांनंतर ब्रिटनला नवा राजा मिळालाय. किंग चार्ल्स द्वितीय यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांनी महाराजा पदवीचा स्वीकार केला होता. ब्रिटनच्या राजगादीवर बसणारे चार्ल्स सर्वात जास्त वयाचे राजा ठरलेले आहेत. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकांनी.